TennisCricket.in, India's first tennis ball cricket website. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। एक फलंदाज नक्कीच गोरसाई बी संघातील एक महत्वपूर्ण फलंदाज यावेळेस खेळण्याचा प्रयत्न अँकल इज आणि यावेळेस अप्रतिम झेल इथे टिपला जातोय नक्कीच संदेश केनी याची खेळी इथे समाप्त होते। तीन चेंडूंचा सामना केला आपल्या संघासाठी विकेट घेणं देखील महत्त्वाचे असेल। गोलंदाज यावेळेस सज्ज होतोय आपल्या षटकातील पुढचा चेंडू यावेळेस सात चेंडू अप्रतिम चेंडू वेगवान चेंडू नक्कीच निर्धाव चेंडू चे सांगत होते। गोलंदाज यावेळेस हावी ठरतोय फलंदाजी करणाऱ्या गोरसाई बी संघासमोर याने पुन्हा एकदा सज्ज असेल गोलंदाज षटकातील पुढचा चेंडू यावेळेस ऑन साइडला चेंडू हवेमध्ये आणि शत्ररक्षक चेंडू खाली कोणतीही चुकी करणार नाही। यावेळेस आणखीन एक फलंदाज नक्कीच बाद होतोय गोरसाई बी संघाचा संघाला लागलेला दुसरा हादरा यावेळेस लागला जातोय अक्षय याच्या रूपाने त्याची जागा भरून घेण्यासाठी नवीन फलंदाज यावेळेस मैदानामध्ये जात असताना धावखोऱ्या शैलीचा हा फलंदाज दूरदृष्टी असलेलं विकासाचं नेतृत्व म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते सन्माननीय संजयजी भोईर साहेब यांचं आगमन यावेळी व्यासपीठावर होत आहे। मान्यवरांचं समस्त क्रीडा रसिकांतर्फे मनपूर्वक हार्दिक स्वागत। याला मात्र वेगवान चेंडू होता समोरच्या दिशेने मिड ऑफला सुंदर झेल आणि फलंदाज या ठिकाणी होत आहेत फेल। बाद होणारा फलंदाज तो म्हणजेच ऋषी बॅक टू बॅक दोन चौकार मारल्यानंतर पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळलेला फटका मिड ऑफला सुंदर झेल घेत आहेत धीरज भोईर ज्यांनी सुंदर झेल घेतलेला वेगवान फटका मारला होता ड्राईव्ह केला होता परंतु सर